Hi everyone. So today we are talking about fat loss mistakes. म्हणजे आज मी तुमच्याबरोबर तीन सगळ्यात मोठ्या फॅट लॉसच्या मिस्टेकबरोबर बोलणार आहे. तर या तीन सगळ्यात मोठ्या फॅट लॉसच्या मिस्टेक्स आहेत आणि तो त्या मिस्टेक्स प्रत्येकजण प्रत्येक जो नवीन फॅट लॉस करणारा किंवा वेट लॉस करणारा जो व्यक्ती आहे तो प्रत्येकजण या मिस्टेक करतो. पहिली तर गोष्ट अशी की बहुतेक लोक आणि बहुतेक नाही सर्वसामान्य लोक हे आणि ज्यांना वेट लूज करायचं किंवा फॅट लूज करायचे असे प्रत्येक व्यक्ती ही मिस्टेक करते, ही चूक करते. तर ती चूक अशी आहे की ज्यावेळेस आपण फॅट लॉस करण्याचा विचार करतो त्यावेळेस आपण आपल्या जेवणातील फॅटचे प्रमाण कमी करतो आणि कार्ब्सचे प्रमाण वाढवतो. आणि कार्ब्सचे प्रमाण का वाढवतो असं विचारलं तर कार्ब्समधून एनर्जी मिळते किंवा ऊर्जा मिळते. ही पहिली मिस्टेक आहे. नाही मिस्टेक म्हणजे तसे एनर्जी मिळते किंवा ऊर्जा मिळते ही मिस्टेक नाही, ही बरोबर आहे. कार्बोहायड्रेट्समधून आपल्या शरीराला एनर्जी मिळते, ऊर्जाही मिळते. काम करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती कार्ब्समधूनच मिळते. पण याचा अर्थ असा नाही की कार्ब्सचा उपयोग फॅट लॉसमध्ये केला जातो. तसेच दुसरा जो म्हणजे दुसरी जी चूक आहे फॅट लॉस करण्यासाठी ती अशी की काही लोक काय करतात की सकाळी लाईटली नाश्ता करतात आणि दुपारचं जेवण हे नॉर्मल करतात आणि संध्याकाळचं जेवण खूप जास्त करतात किंवा दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण खूपच जास्त करतात, सकाळी फक्त लाईटली नाश्ता करतात. तर ही जी गोष्ट आहे ही फॅट लॉसमधील सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. तर शेड्यूल कसा करायला पाहिजे की आपल्याला दिवसभर एनर्जी मिळण्यासाठी आपण सकाळी भरपूर जेवण केलं पाहिजे, दुपारीही नॉर्मल रेंजमध्ये जेवण केलं पाहिजे. पण संध्याकाळी जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा फॅट कमी करायचं असेल तर संध्याकाळी तुम्हाला भूक लागली नाही त्यापेक्षा थोडंसं कमी खावं लागेल, यामुळे तुमचं वजन कंट्रोलमध्ये होईल किंवा वजन कमी होण्यास मदत होईल. ही झाली दुसरी मिस्टेक. आणि तिसरी मिस्टेक की आपण पूर्ण जे दिवसभर जेवण करतो किंवा जे खातो त्यामध्ये काय असलं पाहिजे याचं नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला फॅट लॉस करायचं असेल तर यासाठी न्यूट्रिशनचं नॉलेज खूप महत्त्वाचं आहे. न्यूट्रिशन बेसवरती तुम्ही पूर्णपणे फॅट लॉस करू शकता. आणि आपण खातो काय जे आपण फॉलो करतो किंवा जे वेट लॉस करण्यासाठी जेवण करतो किंवा अदरवाईज कोणतीही डाएट असेल ती डाएट कशी असायला पाहिजे याबद्दल असलेलं नॉलेज महत्त्वाचं आहे. हो तुम्हाला फॅट लॉस करायचं आहे पण तुम्ही फॅट लॉस तुम्ही कमी जेवण करत असाल किंवा भूक लागली तरी भूक मारून कमी खात असाल पण या सगळ्याचा काही उपयोग नाही जर तुम्ही करेक्ट न्यूट्रिशन घेत नसाल तर. तर तिसरी मिस्टेक आहे की तुम्ही न्यूट्रिशन कोणती घेता. तर या तीन टिप्स होत्या आणि या टिप्सवरती जर तुम्हाला या टिप्स ज्या मी सांगितल्या या तीन टिप्समध्ये खोलवर मी सांगितलं नाही हे मला माहीत आहे. आणि खोलवर जर तुम्हाला माहिती असेल किंवा कोणत्याही टिप्सविषयी जर खोलवरती जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला त्याच्यावरती आणखी एक व्हिडिओ बनवून देईल. ओके, गुड बाय.